बिर्याणी मला अशी मसालेदार पाहिजे हा, अशी एकदम. तुला आवडलेली कुठली गव्हर्नमेंट आहे सांग का एखादी? बिर्याणी हाताने खायची असते, मग खावा हाताने. बरे आहात ना, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही मस्त स्वयंपाकाला सुरुवात करणार होतो. आणि आज स्पेशली मी सगळ्यांसाठी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि चेतन सुद्धा मला हेल्प करणार आहे. तर आल्यापासून मी असं सगळ्यांसाठी असं काही कुकिंग केलीच नव्हती, मस्त आईच्या हातचं गरमागरम जेवण जेवते. तर म्हटलं की आज आपण म्हणजे मी चिकन बिर्याणी बनवते आणि सगळ्यांना खाऊ घालते. सो त्याचीच तयारी इथे चालू आहे आणि म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर पण माझी जी रेसिपी आहे ती पण शेअर करते. तर ही अशी चिकन दम बिर्याणी वगैरे अशी नाहीये, ही झटपट तुम्ही घरी बनवू शकाल अशीवाली चिकन बिर्याणी आहे. तर इथे बघा, पॉटमध्ये पहिल्यांदा पाणी मी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये सगळे खडे मसाले वगैरे घातलेले आहेत. इथे आहे तमालपत्र, त्याच्यानंतर मोठी इलायची आहे, छोटी इलायची आहे, त्यानंतर मिरे वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते खडे मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. लिंबू ह्याच्यासाठी पिळायचा जेणेकरून भाताची जी शीत असणार ती एकदम मोकळी मोकळी होणार. इथे सियारा शौर्य खेळत आहेत तर त्यांचा आवाज येईल पूर्ण व्हिडिओमध्ये, त्याबद्दल आधीच मी सॉरी म्हणते. आणि आमच्या घरी छोटं बाळ पण आहे, ते सुद्धा मध्ये मध्ये रडू शकेल, तर तेवढं तुम्ही समजून घेणार मला माहिती आहे. तर इथे भात जो आपला मोठा राईस असतो ना तो भिजत घातलेला आहे, हे बघा. तर हा राईस आता भिजत घालून 15 मिनिटं झाले, अजून 15 मिनिटं लागतील आणि तोपर्यंत पाणी पण उकळेल आणि मग आपण राईस शिजवून घ्यायचा आहे. मी आता मस्त कांदा तळून घेतलेला आहे आणि कांदा थोडा कमीच हलकाच तळायचा. ऍक्च्युली माझ्याच्याने आता जरासा जास्त तळला गेलाय, कारण की इथे कसं आहे सानिकाच्या घरी असं आहे इंडक्शनचं, आपल्या म्हणजे सॅनडिओगोच्या घरी जे आहे ना ते गॅस आहे, इथे असे हॉट प्लेट्स आहेत. तर त्याच्यावरती पटकन अंदाज येत नाही अजून मला. ऍक्च्युली आमचं जे जुन्या घर होतं तेव्हा तिथे पण हेच होतं, पण तेच आता त्याला बरीच वर्ष झाली त्यामुळं मग लक्षात राहत नाही पटकन. पण सांगायचा मुद्दा काय तर आपल्याला छान कांदा तळून घ्यायचा आहे आणि हा कांदा आता मी बाजूला काढून ठेवणार आहे. त्याचबरोबर इथे साईडला मी राईस सुद्धा बनवून ठेवलेला आहे आणि हे राईस मधले जे खडे मसाले आहेत ना ते सगळे उचलून आपण बाजूला काढून ठेवू शकतो, कारण की जास्त मसालेदार नको असेल तर राईस सुद्धा बनवून झालाय. आता मी चिकन मॅरिनेट करणार आहे आणि विच इज द म्हणजे काय म्हणूया, मी जी बिर्याणी बनवते त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की मॅरिनेट. तर ते कसं करायचं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आता तुम्ही म्हणणार की ह्याच्यामध्ये हे भरपूर सारं ऑइल वगैरे शिल्लक आहे, तर मी नंतर ते जे चिकन आहे ना तर ते ह्याच्यातच फोडणीला घालणार आहे याच पॅनमध्ये. सो हा पॅन आपण बाजूला करून घेऊया आणि आता हा कांदा थोडासा थंड झाला की मी मॅरिनेट कसं बनवायचं ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता मी ना ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे आणि सानिका पण आली माझ्या मदतीला. आज ती बनवणार आहे, सो मी मदतीला नाही आलेली, असंच मला कंपनी देण्यासाठी उभी आहे, कारण की तिच्या किचन मध्ये काय काय वस्तू कुठे कुठे आहेत ते सारखं तिला विचारावं लागतंय, त्यामुळे ती इथे आली. आणि बाळाचे बाबा आहेत ते बाळाकडे बघतायत, त्यामुळे सानिकाला थोड्या वेळ आता वेळ आहे. तर मी आता हा तळलेला जो कांदा आहे तर तो चिकन मध्ये मिक्स करून घेणार आणि जे कोणी चिकन खात नसतील म्हणजे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना पहिल्यांदा सॉरी. मी दोनच घेतो मग जरा. तू बिर्याणी मला अशी मसालेदार पाहिजे, अशी एकदम काय म्हणतात अशी ओली बिर्याणी पाहिजे मला, ड्राय नाही आवडत मला. नाही ड्राय नाही करणार आहे आणि जास्त मसालेदार पण नाही करणार आहे, कारण की सानिका पण खाणार आहे, मुलं पण खातील, आई सुद्धा खाईल, तर त्यामुळे मग जास्त मसालेदार नाही करणार. पण अशी मस्त त्याला मसाला लागला पाहिजे सगळ्या भाताला बरोबर, नाही तर कधी कधी काय होतं की भातच जास्त होत नाही. हा अशी छान ग्रेव्ही झाली, एक्झॅक्टली ग्रेव्ही झाली पाहिजे बरोबर. तर हा आता हे आता फेटून घेतलेलं दही आहे, तर आता हे पण ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे मी. मला आठवतंय कोल्हापूरला असताना मी इतकं तिखट खायचे, मला आता अजिबात विश्वास बसत नाही की मी तेव्हा एवढं तिखट खायचंय. आता माझं तिखट खाण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. आम्ही दोघी कोल्हापूरला वाढलेल्या मुली आहोत, तर आम्हाला म्हणजे तांबडा रस्सा
चिकन वगैरे म्हणजे आमचं जीव की प्राण आहे आणि टिल डेट आज सुद्धा आम्हाला खूप आवडतं सिरियसली. म्हणजे आता पण आता स्पाइस लेवल कमी झालाय पण स्टील तो जो फ्लेवर आहे कोल्हापुरी फ्लेवर तो त्याच्यासारखं काही नाही म्हणजे जगाच्या पाठीवर लिटरली. तर मेमरीज त्या मेमरीज असतात त्या कधीच डोक्यातून जात नाहीत. आणि आता हा मसाला किती घालू सानिका? हा ना घरगुती केलेला बिर्याणी मसाला आहे सानिकाकडे. म्हणजे असा कुठला बॉक्स मसाला नाहीये, हा घरच्यांनी केलेला मसाला आहे. तर मी सानिकाला तेच विचारते की या मसाल्याचं किती प्रमाण आहे. मी ऍक्च्युली नेहमी अद्वैत करतो बिर्याणी आणि तो खूप भारी करतो. पण मला ह्याचं प्रमाण दोन चमचे असं वाटतंय की म्हणजे तिखट नको व्हायला. हा तसा स्पायसी नाहीये म्हणजे काय म्हणतात त्याला बिर्याणी मसाला आहे पण फ्लेवरफुल आहे. सो 3 चमचे घालू शकतोस. ओके 2-3 चमचे म्हणजे बघूया कशी होते. आणि मग अगदीच जर वाटलं तर आपण अजून ऍड पण करू शकतो राईट. ह्याच्यामध्ये बऱ्याच आहेत गोष्टी, सगळ्याच आहेत. म्हणजे हा व्हेज बिर्याणीसाठी पण उपयोगी आहे आणि नॉनव्हेज बिर्याणीसाठी पण. ह्याच्यामध्ये काजू वगैरे सगळंच आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं थोडस लाल तिखट जे आपलं काश्मीरी लाल तिखट, हा ते तिखट. आणि साइड बाय साइड मी इथे ना कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलाय कारण की आपल्याला फोडणीमध्ये या गोष्टी घालाव्या लागतील. आणि त्याचबरोबर थोडासा तळलेला कांदा, ह्याला खूप जण बरिश्ता पण म्हणतात. तर बिर्याणी झाल्यावरती वरतून आपल्याला त्याच्यावरती काय म्हणे गार्निशिंग साठी ठेवलेला आहे. मी असं चमचा वगैरे नाही अंदाजाने घालायचा आरामात कारण हे फक्त रंगाच आहे, तिखट नाहीये. पण ह्याच्यावरती काय लिहिलंय, काश्मीरी लाल तिखटच लिहिलंय ना. तर आता मी ह्याच्यामध्ये काय काय बेसिक मसाले ऍड करते. तर पहिले तर हळदी पावडर ऍड करते, त्यानंतर हे जे आहे धने पूड, त्याच्यानंतर जिरे पूड. हे काय होतं, दोन्ही धने पूडच होती का काय? दोन ह्याच्यात राहू दे आता, धने जिरे पूड असेल. हे काय होतं? तो गरम मसाला. ओके सो आय एम गुड राईट. मी ह्याच्यातले टाकले आणि ह्याच्यातले टाकले. म्हणजे धने पूड आणि जिरे पूड वेगवेगळं होतं का एकत्र होतं? वेगळं होतं ना, मग ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट. तर मी आज बॉटल मधली जिंजर गार्लिक पेस्ट युज करते इथे कारण की आम्हाला झटकी पट बिर्याणी बनवायची आहे. आणि म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण जेव्हा फास्टमध्ये बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. सगळं हे एका बाउलमध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर ही बाटली संपत आली होती म्हणून नवीन बाटली ओपन केली आहे. आणि आई तिकडे मस्त टीव्ही बघत बसली आहे. आज आम्ही आईला काही करायला लावणार नाही आहे, फक्त डायरेक्ट बिर्याणी समोर नेऊन देणार आहे. आईची आज विश्रांती आहे त्यामुळे आई व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये किचन मध्ये कारण की आई तिकडे मुलांबरोबर बसली. कुठे आहे पुदिना पेस्ट? बघ बर एकदा लाईव्ह इन ऍक्शन. पुदिन्याची पेस्ट मी कधी करून ठेवली नाही ना, ओके मग मी थोडीशी पुदिन्याची पेस्ट पण ऍड करून ठेवते. आणि आपल्या स्वतःच्या किचनची आपल्याला एवढी सोय असते ना की मी चुकून इथे पण आपल्या घरात जिथे चमचे आहेत तो तसंच ओपन होतं माझ्याकडनं ड्रॉवर वगैरे. ओके आयडिया ना, चांगली आयडिया, मस्त आहे. आपण पण करायला पाहिजे. आपल्याला काय आपल्या बॅकयार्ड मध्ये एवढा हो, त्यामुळे आपल्याला फ्रेश आपण तोडून आणतो. झालं का नाही? खूपच म्हणजे एकदम खतरनाक दिसते काहीतरी. मॅरिनेशन मी ही सब मजा आहे. मॅरिनेशन भारी झालं ना तर बिर्याणी बेस्ट होणार हो ना. आणि आजची बिर्याणी अशीच आहे ना, म्हणजे आता काही काही लोक एकदम सकाळी स्टार्ट करतात बिर्याणी करायला, बरोबर हो. मग त्याला दम देतात आणि मग तशी पण बिर्याणी करू शकतो. पण ही आजची जी आहे ती आपली फास्ट मध्ये आहे. झालं का मग सगळं मॅरिनेशन? येस, आता ऑलमोस्ट सगळं मॅरिनेशन झालं. ह्याच्यामध्ये आता फक्त महत्वाचं इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे, ते म्हणजे चवीनुसार मीठ. मीठ आणि थोडस हे तेल. तेल दोन गोष्टी.
आणि हवं तर तुम्ही कांदा लसूण तिखट पण ऍड करू शकता, पण आता बघूया, मी सानिकाला विचारते, ती म्हणली तर मग ऍड करूयात. अशी फास्ट फास्ट गडबडीत केलेले जे पदार्थ असतात खूप बेस्ट होतात. सो होपफुली हा पण आपला फास्ट फास्ट गडबडीत केलेले आणि छोट्या क्वांटिटी मध्ये केलेले आणि असं वाटतं की अरे अजून करायला पाहिजे होतं. अशी खूपदा कमेंट असते बरं का की अगं तू मीठ घालायचीच विसरलीस त्या पदार्थामध्ये, पण मीठ घातलेलं असतं, पण किती छोटी क्लिप असते ना, तर कधी कधी मी ती पटकन एडिट करता करता कधी होतं म्हणजे लक्षात राहत नाही, तर होत असं. आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट सानिका पण वाचते, आई पण वाचते, आणि म्हणजे घरचे सगळेच जण वाचत असतात, त्यामुळे त्यांना सगळ्या कमेंट माहिती आहेत. तुला आवडलेली कुठली कमेंट आहे सानिका एखादी? सियाना माझ्यासारखी दिसते. सानिकाला ती कमेंट भयंकर आवडते आणि खूप जण करतात ना. मी लाईक पण करत असते जे म्हणतात की सियाना माझ्यासारखी दिसते म्हणून, कारण मला पण तसंच वाटतं आणि सगळे म्हणतात की ती बरीचशी माझ्यासारखीच आहे बाकीच्या गोष्टींमध्ये पण. येस आहेच सर, एकदम सेम टू सेम मावशीवर. आणि अजून एक तुम्हाला फन फॅक्ट सांगू का की आमचं जे बेबी आहे ते सुद्धा खूपस सियाना सारखं दिसतं हो ना. आता मी याच पॅन मध्ये ना परत एकदा हे चिकन सगळं फोडणी घालणार आहे आणि मस्त हे अर्धा तास वगैरे आम्ही असं मॅरिनेट होऊ दिलंय. तर पहिल्यांदा आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे कांदा. ऍक्च्युली तुम्ही कांदा टोमॅटो एकत्र पण ऍड करू शकता आणि मस्त कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे. मॅरिनेटेड चिकन आता मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेते. चिकनची ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता कसली मस्त ग्रेव्ही झाली आहे, फुल तवंग सुटलेला आहे. आणि बिर्याणी जेव्हा बनवतो तेव्हा थोडासा थोडा तवंग पाहिजेच, नाहीतर मग बिर्याणीचे राईस पूर्ण त्याच्यामध्ये छान मिक्स होत नाही. तर आता मी राईस ह्याच्यामध्ये ऍड करून घेते. इथे थोडासा मी ग्रीन कलर पण ऍड केलाय आणि थोडासा पिंक किंवा रेड कलर पण म्हणू शकतो, पण खूप कमी ऍड केलाय. तर आता आपला व्हाईट राईस आहे तो मी खाली सगळा ऍड करून घेणार आहे. हवं तर तुम्ही लेयर्स पण करू शकता, पण आज मी लेयर्स करत नाहीये. गॅस एकदम लो वरती ठेवलाय मी आणि मग नंतर हवं तर तुम्ही थोडासा मिडियमला करू शकता. आणि आता आपल्याला फक्त हा जो फ्राय केलेला कांदा आहे तो आणि चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना असेल तर फ्रेश पुदिना या गोष्टी वरून ऍड करून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं. तर कांदा ऍड करून घेते मस्त. भारी सेम रिएक्शन माझी पण कलरफुल कलरफुल दिसते. आणि काजू आपले ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये आहेत त्यामुळे वरून तळलेले काजू ऍड करायची गरज नाहीये, पण तुम्हाला हवे असतील अजून एक्स्ट्रा तर करू शकता. आता एकदम कलर येणार, आता ग्रीन कलर मस्तच, प्लस इथे केशर वगैरे सुंदरच दिसते ना. वास पण छान येतोय. आता ते खाल्ल्यावरच कळेल आपल्याला कशी झाली ते. मस्तच असेल, पण आता ह्याच्यावरती आपल्याला मस्त झाकण ठेवायचं. आणि हवं तर तुम्ही ह्याच्या खाली ना तवा ठेवू शकता. आता मी सानिकाला विचारते की कुठला तवा ठेवायचा आहे ते, म्हणजे खालच्या बाजूनी राईस चिकटत नाही भांड्याला. तर आता मी सानिकाला पहिल्यांदा देते जेवायला. एकदम मोकळी मोकळी झाले रे. हो जबरदस्त, आणि मसाला पण झालाय. बिर्याणी वाढायची पण एक टेक्निक असते राईट. हो बरोबर, मसाला पण यायला पाहिजे, पीसेस पण चांगले यायला पाहिजे, प्लस राईस पण एकदम, आणि तो पण मसाला राईस पण आला पाहिजे आणि प्लेन राईस पण आला पाहिजे, त्याच्यात कलरफुल राईस पण आला पाहिजे. तर मी आता सगळ्यांना आणून देते प्लेट्स आणि सगळे मस्त मूवी बघत बघत एन्जॉय करतात. आणि मुलांचं ऑलरेडी जेवण झालंय त्यामुळे आता फक्त मोठ्यांचं झालंय. बघूया आता, विचारूया सानिका मॅडमला कशी झाली ते. स्पेशल सानिकाच्या फरमाईश होती तर त्यामुळे बनवली. आणि एकदम ऑनेस्ट ओपिनियन द्या.
मीच सांगते. बिर्याणी हाताने खायची असते खरं. मग खावा हाताने. मला चमच्याने नाही खाते. शक्कल आधीच मला पाणी सुट. आई तुला कसं वासावरनं कशी वाटते? जबरदस्त गरम आहे. सोमी म्हणून जास्त वेळ घेते थोडा. भारी आवडली. स्पेशली तुझ्यासाठी केली आहे. येस थँक्यू. कदाचित थोडस मीठ कमी असेल कारण की पटकन अंदाज येत नाही. भातामध्ये पण आपण मीठ घालतो आणि ग्रेव्ही मध्ये सुद्धा मीठ पाहिजे. घेऊन येते मी मीठ घेऊन येते. आईची रिएक्शन एक नंबर. ओके चला एन्जॉय करा. मी पण आता ट्राय करते. बघ सियाना अभ्यास करते तर सारखे प्रश्न विचारते. जबरदस्त मस्त फुल फ्लेवरफुल झाली अशी. हो ना झाली. दिसायला पण झाली बेसिकली भारी. म्हणजे दॅट इज द फर्स्ट इंडिकेशन की बिर्याणी किती भारी झाली आहे. तुम्ही पण एक घास खावा. एक नंबर खतरनाक. मग अशीच आमचं जेवण झालं आणि बिर्याणी एक नंबर झाली होती. सगळ्यांना खूप जास्त आवडली. तर आजच्या व्लॉग मध्ये छानशी झटपट बिर्याणी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलीच. तर आणि त्याचबरोबर सानिका बरोबरच्या गप्पा वगैरे आणि असं छानसा असा फॅमिली व्लॉग शेअर करायचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.